बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्रुतीला एक रोप वाढवायचं आहे पण तिला ते मातीमध्ये न लावता मोठं करायचं आहे मातीशिवाय रोप वाढवण्याचा खरंच कुठला मार्ग आहे ऐकूया या गोष्टीमध्ये श्रुतीने लढवली शक्कल ओरिजिनल स्टोरी श्रुती फ्लोट्स अँड आयडिया बाय प्रथम बुक्स गोष्ट लिहिली आहे नवीन डोराय राजू चित्रांकन विभा सूर्या मराठीत अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर गोष्टीचं वाचन आसावरी दोषी ऐका रे सगळे या महिन्याच्या आपल्या उपक्रमात प्रत्येकाने एक रोप लावायचंय बरं का सुकन्या टीचरनी जाहीर केलं हे ऐकताच वर्गामध्ये एकदम उत्साह संचारला याला अपवाद होता फक्त श्रुतीचा श्रुतीला मातीचा अगदी तिटकारा होता तिला मातीला हात लावायला बिलकुल आवडायचं नाही मातीमध्ये वळवळणारी गांडुळं पाहून तर तिच्या अंगावर काटाच यायचा मातीमुळे चरचरीत होणारे हात आठवले तरी तिला नको व्हायचं काय ग शाळा काय म्हणते तुझी विचारलं श्रुतीने एकदम जमिनीवर फतकल मारली आम्हाला या महिन्यात रोप लावायला सांगितलंय अप्पा आणि मला मातीमध्ये हात घालायला अजिबात आवडत नाही अग झाड लावण्यासाठी मातीची गरज नसते पण झाडांना वाढण्यासाठी हवा पाणी माती आणि सूर्यप्रकाश लागतो ना शाळेत शिकवलं आम्हाला तसं सुकन्या टीचर म्हणाल्या की झाडांना सगळी पोषक द्रव्य मातीतूनच मिळतात बरोबर आहे तुझं आप्पा म्हणाले पण झाडांना नुसत्या पाण्यातून सुद्धा द्रव्य मिळू शकतात पाण्यामध्ये कमळ उगवताना तसंच मला वाढवता येईल का पाण्यामध्ये झाड श्रुतीने विचारलं हो का नाही आप्पा म्हणाले रोप नारळाचा भुसा प्लास्टिकची मोठी बाटली आणि थोडी खतं एवढं असलं की झालं आप्पांनी प्लास्टिकची बाटली अर्ध्यामध्ये कापली श्रुतीने तळाचा अर्धा भाग पाण्याने भरला आणि त्यामध्ये खतं घातली आणि वरच्या अर्ध्या भागात नारळाचा भुसा ठेवला सर्वात शेवटी तिने बाटलीच्या वरच्या भागामध्ये रोप लावलं श्रुती आपल्या रोपाची दररोज चांगली काळजी घेत होती तीन आठवड्यानंतर श्रुतीने आपलं झाड शाळेत नेलं ते बघून सगळे जण थक्कच झाले श्रुती तुझं झाड इतकं मोठं कसं झालं सुकन्या टीचरनेही आश्चर्याने विचारलं कारण मी ते पाण्यात वाढवलं टीचर श्रुतीने अभिमानाने सांगितलं तिच्या वर्गातल्या कुणीच आत्तापर्यंत असं पाण्यात झाड वाढलेलं बघितलंच नव्हतं असं शक्य असतं हेच कुणाला माहीत नव्हतं ना किती सुंदर वाढलं आहे गं तुझं झाड तिची वर्गमैत्रिणी उद्गारली मग काय श्रुतीची कॉलर एकदम ताट झाली श्रुतीने आपलं झाड पाण्यामध्ये कसं वाढवलं असेल बरं मातीशिवाय वनस्पती वाढवण्याची कला वापरून तिने रोपं वाढवली या तंत्राला हायड्रोपोनिक्स असं म्हणतात झाडांना वाढण्यासाठी हवा पाणी माती आणि सूर्यप्रकाश यांची गरज असते ती जमिनीत लावली तर त्यांना मातीमधून पोषकद्रव्य म्हणजे न्यूट्रिशन्स मिळतात पाण्यात वाढवताना मात्र त्यांना ती वरून द्यावी लागतात श्रुतीने तिच्या रोपाला हवी असलेली पोषक द्रव्य पुरवली त्याला हवा पाणी सूर्यप्रकाश आणि वाढण्यासाठी जागा मिळेल हे पाहिलं तुम्हाला श्रुतीसारखं पाण्यात झाड वाढवायला आवडेल ना तर अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या आमच्या चॅनलला जरूर भेट द्या यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट बुक्स दॅट स्पीक डॉट भेटूया मग पुढल्या गोष्टीमध्ये बाय बाय धन्यवाद